नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण इंग्लिश ग्रामरमधील एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, म्हणजेच मराठीमध्ये उद्देश व विधेय कसं ओळखायचं हे बघणार आहोत। त्याच्या आधी सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय असतं आणि याच्यावरती कसे प्रश्न येतात हे पण आपण बघूया। तर तुम्हाला एक्झाममध्ये कसं येतं, कोणतंही एक सेंटेन्स दिलं जातं आणि विचारलं जातं की ह्याच्यामधला सब्जेक्ट कोणता आहे तो ओळखा, प्रेडिकेट कोणता आहे तो ओळखा, किंवा तुम्हाला अर्धवाक्य दिलं जाईल आणि सांगितलं जाईल की प्रेडिकेट पूर्ण करा किंवा पुढे प्रेडिकेट लिहा, किंवा ब्लँक दिला जाईल आणि सांगितलं जाईल की ते सब्जेक्ट लिहा। तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला 10वीला 9वीला आणि इतर बऱ्याचशा स्टँडर्ड्समध्ये पण विचारले जातात, ठीक आहे। सो सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की सब्जेक्ट्स आणि प्रेडिकेट हे वाक्याचे दोन भाग आहेत। म्हणजे जसं की आपण एखादं वाक्य घेतो, आता या ठिकाणी एक वाक्य आहे की द ग्रेट टीचर, नाही एक पूर्ण वाक्य घेऊया आपण, आपल्या मनाचं एखादं वाक्य आपण घेऊया इथे, माय होम इज व्हेरी ब्युटिफुल, ठीक आहे। असं एक सिंपल वाक्य मी घेतलं की माझं घर खूप सुंदर आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये माय होम हे काय झालं, सब्जेक्ट, याच्याबद्दल मला बोलायचं आहे। सो हे काय झालं सब्जेक्ट, आणि इज व्हेरी ब्युटिफुल हे काय झालं विधेय किंवा प्रेडिकेट। तर अशा पद्धतीने एखादं वाक्य हे दोन पार्ट्समध्ये असतं, एक तर सब्जेक्ट आणि एक तर प्रेडिकेट, ओके। आता सब्जेक्ट काय आहे, सब्जेक्ट म्हणजे काय, ज्याच्याबद्दल सांगायचं आहे त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट। आता मला घराबद्दल सांगायचं आहे तर माझं घर किंवा माय होम हे झालं माझं सब्जेक्ट, ओके। सो अ सब्जेक्ट टेल्स होम ऑर व्हॉट द सेंटेन्स इज अबाउट, म्हणजे सेंटेन्स कोणाबद्दल, कशाबद्दल किंवा काय आहे हे आपल्याला सब्जेक्ट सांगतं, ठीक आहे। त्या ठिकाणी द हाऊस आहे, द ग्रेट टीचर आहे, द कार आहे। आता आपण कारबद्दल पुढे म्हटलं की द रेड कार आणि पुढे काय त्याची स्पीड कशी आहे किंवा ती कशी चालते वगैरे आपण जर पुढे सांगितलं, तर हे काय झालं द ग्रेट कारबद्दल आपण बोलतोय, याचा अर्थ द ग्रेट कार झालं सब्जेक्ट, ठीक आहे। तुम्हाला कधीही वाक्यामध्ये, कितीही मोठं वाक्य असू दे, त्याच्यामध्ये जो मेन कर्ता कोण आहे, थोडक्यात आपण कर्ता म्हणूया, ज्याच्यावरती ते वाक्य दिलंय ना त्याला आपण कर्ता म्हणूया। सो ते असणार आहे आपलं सब्जेक्ट। वाक्यातील ज्या भागात वस्तू किंवा व्यक्ती यांचा उल्लेख होतो त्यास आपण सब्जेक्ट किंवा उद्देश असं म्हणतो। दॅट पार्ट ऑफ अ सेंटेन्स विच नेम्स द पर्सन ऑर थिंग वी आर टॉकिंग इज कॉल्ड अ सब्जेक्ट। सेम तेच मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण मी ते लिहिलं आहे की एक ज्या व्यक्तीबद्दल, ज्या वस्तूबद्दल, ज्याच्याही कशाबद्दल आपण बोलतोय त्याला आपण म्हणणार आहोत सब्जेक्ट। मग आता प्रेडिकेट काय आहे, तर प्रेडिकेट म्हणजे काय, त्या वस्तूबद्दल किंवा त्या सब्जेक्टबद्दल काय सांगायचं आहे। जसं की द हाऊस इज व्हाईट, आता इज व्हाईट झालं प्रेडिकेट। मग अशी आपण बघितलं होतं माय होम इज व्हेरी ब्युटिफुल, सो इज व्हेरी ब्युटिफुल झालं माझं प्रेडिकेट, ठीक आहे। द ग्रेट टीचर लाईक स्टुडंट, आता या ठिकाणी द ग्रेट टीचर काय होतं सब्जेक्ट होतं, टीचर काय करते किंवा टीचरला काय आवडतं याच्याबद्दल आपण बोलतोय। सो टीचरला काय आवडतात, स्टुडंट्स आवडतात, सो लाईक्स स्टुडंट्स। नेक्स्ट आहे द रेड कार इज फास्ट, आता ही कार कशी आहे, फास्ट आहे। सो द रेड कार झालं आपलं सब्जेक्ट आणि ती काय आहे, कशी आहे त्याच्याबद्दल आपण सांगतोय। सो ते जे काय आपण सांगतोय ते असणार आहे आपलं प्रेडिकेट, सो इज फास्ट झालं प्रेडिकेट। आता वाक्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू, म्हणजे जो काही आपला कर्ता आहे, जो काही आपला सब्जेक्ट आहे, त्याच्याविषयी जे काही सांगितला गेलेला भाग आहे, त्याचा रंग असेल, ते काय करत आहे ते असेल, त्याच्या सवयी असतील, जे काही असेल, ते जे काही सांगितलं गेलं असेल त्याला आपण म्हणणार आहोत प्रेडिकेट। आता अजून काही उदाहरणं आपण बघणार आहोत। फॉर एक्झाम्पल अथर्व इज माय क्लासमेट, आता अथर्व इज माय क्लासमेट हा हे पूर्ण एकच वाक्य आहे, पण त्यापैकी मला अथर्वबद्दल सांगायचं आहे, अथर्वबद्दल सांगतोय ना की अथर्व माझा क्लासमेट आहे। सो अथर्व हे काय झालं सब्जेक्ट आणि माझा क्लासमेट आहे हे झालं प्रेडिकेट, कारण हे अथर्वबद्दल बोललं गेलं आहे। आशिष रन्स व्हेरी फास्ट, आशिष काय झालं सब्जेक्ट, कारण आशिषबद्दल आपण सांगतोय की आशिष खूप जोरात धावतो किंवा खूप फास्ट पळतो, ठीक आहे। सो त्याच्यामुळे आशिष झालं सब्जेक्ट आणि रन्स व्हेरी फास्ट झालं प्रेडिकेट। सो तुम्हाला जर एखाद्या वाक्यामध्ये सपोज नाहीच ओळखता आलं की सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय आहे, तर शक्यतो, म्हणजे शक्यतो हे प्रत्येक वेळी उपयोगाला नाही येणार, पण शक्यतो वाक्याचा पहिला शब्द हा युजुअली कर्ता असतो किंवा सब्जेक्टमध्ये येतं आणि उरलेलं जे काही सेंटेन्स आहे ते प्रेडिकेटमध्ये येतं, ठीक आहे। एखादं तुम्ही नाऊन त्या वाक्यामधलं शोधा किंवा हां नाऊनच, त्याच्यामधलं तुम्ही नाऊन शोधा, ते असणार आहे तुमचं सब्जेक्ट, ओके। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अमन कम्स टू स्कूल इन बस, आता अमनबद्दल आपण सांगतोय, त्याच्यामुळे अमन झालं सब्जेक्ट आणि त्याच्यापुढे जे पण काही लिहिलं असेल, किती पण मोठं वाक्य असू दे, ते सगळं येणार आहे प्रेडिकेटमध्ये। नेक्स्ट आहे मोस्ट मॅमल्स रन्स ऑन 4 feet, आता याच्यामध्ये पूर्ण मोस्ट मॅमल्स, ओके, मोस्ट मॅमल्स हे पूर्ण सब्जेक्ट आहे, कारण मॅमल्सलाच जोडलेलं आहे मोस्ट, म्हणजे बऱ्यापैकी मॅमल्स हे 4 पायावरती पळतात असं याचा अर्थ आहे। तर मग मॅमल्सशीच निगडीत आहे किंवा मॅमल्सच एक म्हणूया आपण एक्सटेन्शन आहे मोस्ट, ओके। सो मोस्ट मॅमल्स ते काय करतात, रन्स ऑन 4 feet, सो हे जे पुढचं आहे ते सगळं येणार आहे कशा, पुढचं आहे सगळं कशामध्ये येणार आहे प्रेडिकेटमध्ये। द टेलिग्राम ब्रॉट
ऑन एक्साइटिंग न्यूज. सो टेलिग्रामने खूप सारे एक्साइटिंग न्यूज आणल्या किंवा सांगितल्या. तर मग याचा अर्थ द टेलिग्राम हे काय झालं, आपलं सब्जेक्ट झालं, आणि ब्रॉड ऑन एक्साइटिंग न्यूज हे झालं आपलं प्रेडिकेट. सो टेलिग्रामवरून आठवलं, आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जा, आणि लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जेणेकरून तुम्हाला सगळे नोट्स जे आहेत, जे पण आपण लेक्चर्समध्ये बघतो त्या सगळ्या नोट्स तुम्हाला तिथे पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतील. ओके, सो नेक्स्ट आहे द लेझी ओल्ड मॅन रॅन व्हेरी फास्ट. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल एवढं मोठं सब्जेक्ट आहे का, तर हो सब्जेक्ट एवढं मोठं असू शकतं. बेसिकली सब्जेक्ट आपला काय आहे, ओल्ड मॅन किंवा मॅन आहे. ठीक आहे, सब्जेक्ट सपोज की आपला फक्त मॅन आहे, पण कुठला मॅन आहे, ओल्ड मॅन आहे. सो ओल्ड याचं काय झालं, विशेषण झालं, ऍडजेक्टिव्ह झालं, प्लस तो ओल्ड मॅन लेझी पण आहे, त्याचं अजून एक विशेषण आहे की तो ओल्ड मॅन लेझी आहे. सो लेझी ओल्ड मॅन हे तिघं पण एकच आहे, म्हणजे एकच माणूस आहे ना, एकाबद्दलच आपण म्हणतोय. सो बेसिकली हे सगळं झालं सब्जेक्ट, आणि तो ओल्ड मॅन किंवा तो लेझी ओल्ड मॅन काय करतोय, तर तो खूप जोरात पळतोय. सो त्याच्या तो जो काय जे काय करत असेल ते सगळं येणार प्रेडिकेटमध्ये. पण असं नाही की आपण फक्त द लेझी ओल्ड एवढंच सब्जेक्टमध्ये घेतलं, मॅन तिकडे घेतलं, असं नाही आपण करू शकत. मॅन आहे, मॅनचं विशेषण किंवा ऍडजेक्टिव्ह ओल्ड आहे, ओल्डचं किंवा ओल्ड मॅनचं ऍडजेक्टिव्ह लेझी आहे, तर हे सगळं फक्त सब्जेक्टमध्ये येणार. आणि त्याच्या पुढे ते जो काही करत असेल, पळतोय, जेवतोय, बसतोय, उठतोय, व्हॉटएव्हर, तर ते सगळं कशामध्ये येणार आहे, प्रेडिकेटमध्ये. ओके, सो आता तुम्हाला कळलं असेल की सब्जेक्ट हा फक्त एका शब्दाचा नसतो. इथे आपण बघितलं की फक्त नाव सब्जेक्ट होतं, अथर्व आहे, आशिष आहे, अमन आहे, पण या ठिकाणी फक्त नाव सब्जेक्ट नाहीये. इथे एक मोठं हे आता हे द लेझी ओल्ड मॅन हे स्वतः एक सेंटेन्स होऊ शकतं, छोटंसं सेंटेन्स, आणि अर्थपूर्ण पण आहे की द लेझी ओल्ड मॅन. तो पुढे काय करतो हे आपण नंतर बघूया, पण एक छोटंसं सेंटेन्सच झालं. मग तेवढं मोठं सुद्धा सब्जेक्ट असू शकतं हे तुम्हाला आता कळलं असेल. विधानार्थी वाक्यामध्ये सब्जेक्ट सुरुवातीलाच येतो व नंतर प्रेडिकेट येतो. आता तुम्ही वरती सगळी विधानार्थी वाक्य पाहिली, अथर्व इज माय क्लासमेट, हा इज माय रूममेट, तो इज माय रूममेट. ओके, सो बेसिकली ही जी काही वाक्य आहेत, विधानार्थी म्हणजे स्टेटमेंट. जेव्हा कधी स्टेटमेंट असेल तेव्हा 100% पॉसिबिलिटी आहे की जो सब्जेक्ट असणार आहे तो पहिला असणार आहे, आणि उरलेलं जे काय असेल ते सगळं असणार आहे प्रेडिकेटमध्ये. आता ही सगळी विधानार्थी वाक्यच आहे. द लेझी ओल्ड मॅन रॅन व्हेरी फास्ट हे पण एक विधानार्थी वाक्यच आहे, तर याच्यामध्ये हा पूर्ण सब्जेक्ट आहे आणि हे पूर्ण प्रेडिकेट आहे. ओके, जर प्रश्नार्थक वाक्य असेल तर तेव्हा सब्जेक्ट हा क्रियापदानंतर येतो. म्हणजे वेअर आर यू गोईंग नाव, आता या ठिकाणी माझं जे क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे, तर ते आहे आर, त्याच्यानंतर आलेलं आहे माझं यू. सो यू काय झालं, माझं सब्जेक्ट झालं. ठीक आहे, सो या वाक्यामध्ये यू माय सब्जेक्ट, माझं सब्जेक्ट आहे, आणि बाकी सगळं येणार आहे प्रेडिकेटमध्ये. सो प्रश्नार्थक वाक्यात सब्जेक्ट जो आहे तर तो क्रियापदानंतर येतो. सो हे जे हेल्पिंग वर्ब आहे त्याच्यानंतर आलेलं आहे माझं क्रियापद. ओके, खरं तर त्यांनी हेल्पिंग वर्ब नंतर पाहिजे होतं, कारण क्रियापदानंतर हा नाव सब्जेक्ट नाही आहे, सब्जेक्ट आहे यू, मी, म्हणजे तुम्ही. ओके, सो यू सब्जेक्ट आहे इथे. ओके, सो बेसिकली इथे जर आपण बघितलं तर हेल्पिंग वर्ब नंतर जे कुठलं हे सब्जेक्ट येते किंवा जो कुठला शब्द येतो, जो कुठला करता येतो, तो असणार आहे आपला सब्जेक्ट. अज्ञानार्थी जेव्हा वाक्य असतं, जेव्हा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतं, त्याच्यामध्ये सब्जेक्ट यू हा करता असतो, पण तो प्रत्यक्ष दिसलेला नसतो. आता या ठिकाणी आपण म्हणतो स्टँड अप, क्लोज द डोअर, ओपन द बुक, असे वाक्य आपण इम्पेरेटिव्हमध्ये घेतो. पण जेव्हा मी म्हणते ओपन द डोअर, तेव्हा मी तुम्हाला सांगते की यू प्लस ओपन द डोअर, याचा अर्थ काय होतोय, सॉरी यू प्लस म्हणजे रिक्वेस्टेड सेंटेन्स झालं, सॉरी यू ओपन द डोअर. ठीक आहे, यू ओपन द डोअर. मग आता याच्यामध्ये जे यू आहे, प्रत्येक वेळी मी यू नाही बोलणार, ऑब्व्हियसली मी तुम्हाला इंडिकेट करते, तर मी डायरेक्टली म्हणणार ना की ओपन द डोअर, ओपन द बुक. सो प्रत्येक वेळी यू आपण बोलतच नाही जेव्हा आपण आज्ञा देतो तेव्हा. मग तेव्हा आपण ॲज्युम करायचं की तिथे यू हाच करता आहे. आपण टीचर आपल्या वर्गामध्ये आली की म्हणते स्टँड अप, तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पॉईंट करून म्हणते. सो ती प्रत्येक वेळी यू स्टँड अप, यू वेक अप, यू स्लीप अशी नाही म्हणणार आहे. टीचर स्लीप म्हणतच नाही कधी, पण असं म्हणणार नाही. ते दरवेळी फक्त जी आज्ञा असेल ती देईल यू, ते तुम्ही समजून घ्यायचं की ती मला सांगितलेलं आहे. तर बेसिकली यू नेहमी अज्ञार्थी वाक्यामध्ये यू हाच नेहमी सब्जेक्ट असणार आहे, जरी पण तो वाक्यामध्ये नसेल तरी सुद्धा. ओके, नेक्स्ट आहे उद्गारवाचक वाक्यामध्ये नेहमी सब्जेक्ट आणि क्रियापद वाक्याच्या शेवटी वाक्याच्या शेवटी येतं व काही ठिकाणी ते पूर्ण गाळलेलं असतं, जसे की खालील उदाहरणं पहा. सो व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर सब्जेक्ट हा जो आहे आणि क्रियापद जे आहे, आता इथे क्रियापद आपलं इजच आपल्याला घ्यावं लागेल, जो की हेल्पिंग वर्ब आहे, कारण दुसरं कुठलंही क्रियापद इथे नाही आहे. सो क्रियापद पण वाक्याच्या शेवटी आलेला आहे, आणि इट म्हणजे त्या पिक्चरबद्दल आपण बोलतोय. ठीक आहे, सो ते पिक्चर जे की इटने आपण म्हणा ना की इट इज अ पिक्चर, सो ते जे पिक्चर आहे, तर हे काय आलेलं आहे, सब्जेक्ट पण वाक्याच्या शेवटी आले. आणि व्हॉट अ ग्रेट क्वेश्चन दॅट इज, तो कुठला क्वेश्चन आहे आपल्याला नाही माहिती आहे, म्हणजे यांनी सांगितलंच नाही की तो क्वेश्चन कुठे आहे. सो ते कदाचित पूर्णपणे गाळलेलं सुद्धा असू शकतं एखाद्या वेळेस, कारण दॅट हा सब्जेक्ट नाही आपला. ठीक आहे, सो बेसिकली कधी कधी त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट पूर्णतः गाळलेला पण असू शकतो, तर कधी कधी त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट दिलेला पण असू शकतो, पण तो कधी सुरुवातीला नसणार आहे, तो नेहमी शेवटी असणार आहे, जसं की इट.
ओके तर बेसिकली अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आयडेंटिफाय करतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला या सगळ्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट प्रेडिकेट ओळखण्यासाठी नाही आहेत. तुम्हाला युजुअली असिलेटिव्ह सेंटेन्स किंवा विधानार्थी वाक्यच येतं आणि बाकी हे सगळे सेंटेन्सेस नाही आहेत. आणि आलं तर इम्पेरेटिव्ह येऊ शकतं. सो तुम्हाला उद्गार वगैरे अजून तरी नाही आलं आहे 9-10 स्टँडर्डला. सो प्लीज हे विसरून गेलात तरी पण चालेल. पण असिलेटिव्ह सेंटेन्स आणि अज्ञार्थी वाक्य या दोघांचं मात्र करून ठेवा. तुम्हाला या दोघांचेच प्रश्न विचारले जातात. बाकी तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य किंवा हे असं उद्गार वाचक वाक्य हे तुम्हाला विचारलं नाही जाणार. सो हे नाही लक्षात आलं तरी पण चालेल, नो प्रॉब्लेम. पण आलं असं लक्षात एवढंच लक्षात ठेवा की उद्गारवाचक वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी जे आपला सब्जेक्ट असणार आहे तर ते असतो, तर काही वाक्यांमध्ये सब्जेक्ट दिलेलाच नसतो, पूर्ण गाळलेला सुद्धा असतो. आणि अज्ञार्थी वाक्यामध्ये आपण ॲज्युम करायचं की सब्जेक्ट यू आहे, ठीक आहे, आपण ॲज्युम करायचं. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला यूज ॲज्युम करावं लागणार आहे. नेक्स्ट असं आहे की प्रश्नार्थक वाक्यामध्ये जो सब्जेक्ट असतो तर तो हेल्पिंग वर्ब नंतर तुम्हाला पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे विधानार्थी वाक्यामध्ये युजुअली सब्जेक्ट हा पहिल्यांदाच असतो आणि प्रेडिकेट उरलेलं जे काही वाक्य आहे ते सगळं प्रेडिकेटमध्ये येतं. सो अशा पद्धतीने आय होप की तुम्हाला उद्देश आणि विधेय किंवा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे सगळं कळलं असेल आणि याच्यामध्ये कोणताही डाऊट आता नसेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुम्हाला या जे काही नोट्स आहेत किंवा हे जे काही पाहणं तुम्हाला पाहायला मिळाली हे सगळे तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.